नाशिक मध्ये आज कांदा व्यापाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली आहे। बैठकीत कांदा व्याकारी काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या। नाशिक मध्ये आज कांदा व्यापाऱ्यांची बैठक होणार आहे। कांदा लिलाव अजूनही बंदच आहे। आपले प्रतिनिधी किरण कोटूर आपल्या सोबत फोन लाइन वरून जोडलेले आहेत। किरण, कांदा लिलाव सुरू करायचे की नाही यावर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे, बैठक बोलवण्यात आलेली आहे, काय अधिकची माहिती? 11व्या दिवशी देखील नाशिकमध्ये कांदा कोंडी हे कायम असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। काल या सगळ्या संदर्भात दिल्लीमध्ये एक बैठक झालं, पण व्यापाऱ्यांच्या ज्या मुख्य दोन मागण्या होत्या त्या दोन्ही मागण्यांवरती ठोस निर्णय झाले नाहीये, त्यामुळे आज सुद्धा नाशिकमध्ये कांद्याचे लिलाव हे बंद असणार आहेत। आणि खरं तर या सगळ्या संदर्भात आज दुपारी कांदा व्यापाऱ्यांची एक महत्वाची बैठक पार पडणार आहे, आणि त्या बैठकीमध्ये कांदा लिलाव हे चालू करायची की नाही ते निर्णय हे व्यापारी घेणार आहेत। पण मागच्या 10 दिवसांपासून व्यापाऱ्यांच्या ज्या मुख्यतः मागण्या होत्या त्या मागण्यांसंदर्भात वारंवार खरं तर निवेदन देऊन सुद्धा देखील मागण्या पूर्ण जे आहेत होत नसल्याने व्यापाऱ्यांनी कांदा लिलावामध्ये सहभागी जे आहेत न होण्याचा निर्णय घेतलेला होता, त्यामुळे मागच्या 10 दिवसांपासून कांद्याचे हे लिलाव पूर्णतः ठप्प आहे, त्यामुळे याचा फटका खूप मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादकांना बसतोय। आणि त्या संदर्भात आज कांदा व्यापाऱ्यांची सुद्धा एक बैठक आहे, त्या बैठकीमध्ये नेमकं कांदा व्यापारी काय भूमिका घेतात, कांदा लिलाव चालू करतात की नाही हे आपल्याला बघणं महत्वाचं ठरणार आहे। किरण, किती वाजता ही बैठक होणार आहे, त्या संदर्भात काय अधिक माहिती? हे दुपारी 3 दरम्यान ही बैठक कांदा व्यापाऱ्यांची आहे अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे। काल जे व्यापाऱ्यांच्या मागण्या होत्या नाफेड कडनं, जे कांदा विक्री जे देशातील मार्केट कमिटीमध्ये होतो ते बंद करावा, आणि त्याच पद्धतीने कांदा निर्यात दर जे केंद्राने लागू केलेला आहे ते सुद्धा रद्द करावा, अशा या दोन प्रमुख मागण्या व्यापाऱ्यांच्या होत्या। त्या संदर्भात दिल्लीमध्ये बैठक पार पडली, पण त्याही बैठकीमध्ये ठोस अशा पद्धतीचा निर्णय झालेला नाहीये, त्यामुळे व्यापारी अद्याप नाराज आहेत। त्यामुळे दुपारी आजच्या बैठकीमध्ये व्यापारी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे, कारण मोठ्या प्रमाणात कांदा जो आता चाळीमध्ये आहे तो खराब होतोय, आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसत आहे। त्यामुळे व्यापारी आता लिलावामध्ये सहभागी घेतात की नाही, का लिलाव चालू करतात की नाही, हे सगळं निर्णय आजच्या बैठकीमध्ये आहे, त्यामुळे आजच्या बैठकीकडे विशेष जे आहे लक्ष आहे। या बैठकीनंतर कांदा व्यापारी जे अधिकारी आहेत ते काही पत्रकारांशी संवाद यावेळी साधणार आहेत का? निश्चितच बैठकीनंतर व्यापारी पत्रकारांशी बोलतील आणि आपली भूमिका जाहीर करणार आहेत, कारण या संदर्भात दोन बैठका मुंबईमध्ये सुद्धा झाल्या होत्या आणि त्याही बैठकीमध्ये काही ठोस निर्णय झालेला नाहीये, त्यामुळे मुंबईच्या बैठकीनंतर कांदा लिलाव हे अद्याप नाशिकमध्ये बंद आहे। आणि काही प्रश्न व्यापाऱ्यांचे जे आहेत ते केंद्राशी निगडीत होते, त्यामुळे काल सुद्धा दिल्लीमध्ये एक बैठक पार पडली, त्याही बैठकीमध्ये ठोस अशा पद्धतीचा निर्णय इकडे ज्या व्यापाऱ्यांच्या मागण्या होत्या त्या संदर्भात झालेलं नाहीये, त्यामुळे आता ठिकठिकाणी नाशिक जिल्ह्यामधले जे महत्वाचे मार्केट कमिटी आहेत स्थानिक लेवलला सुद्धा व्यापाऱ्यांची बैठक आहे, आणि मुख्य जे व्यापाऱ्यांचं जे असोसिएशन आहे ते असोसिएशनची सुद्धा एक आज बैठक पार पडणार आहे, आणि त्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलून आपली भूमिका हे कांदा व्यापारी जाहीर करणार आहेत। त्यामुळे नेमकं आता एकूण कांदा लिलाव चालू होतात की नाही किंवा व्यापाऱ्यांची काय भूमिका आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार। नक्कीच किरण, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। नाशिकमध्ये आज कांदा व्यापाऱ्यांची बैठक होणार, या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय।